कार्यक्रम आयोजित केला होता तो महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन आणि स्टार पाईप याच्या संयुक्त विद्यमानाने आपल्या नागपूर शहरामध्ये पहिल्यांदा असे कार्यशाळेचं आयोजन केलं. या कार्यक्रमाला जे अतूट असं शहर आहे ते आमचे मित्र प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर आणि प्लंबिंग कन्सल्टर आहे ते जीवन राजूंकर यांनी घेतलं आणि कार्यक्रम घ्यायचा त्याचा 2 महिने आधी आणि मला आपल्याला नागपूरमध्ये कार्यक्रम घ्यायचा आहे. महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन आपल्याला कार्यक्रम दिला आहे तर तो आपल्याला सफल करायचा आहे. त्यासाठी तुमची काही मदत लागेल तर कार्यक्रम घ्यायचा म्हणजे मदत लागेल म्हणजे कार्यक्रमच आमचा आहे. कार्यक्रमच जर आपला आहे मदत करायला काही हरकत आणि कार्यक्रम घेतला कार्यक्रमाची म्हणजे रूपरेषा काय आहे तर म्हणजे एक ट्रेनिंग सेंटर पण लोकांना प्लंबिंग विषयाचं ज्ञान देणार तर म्हणलं कॉन्ट्रॅक्टरला ज्ञान देणं नाही तर सारखी दिवस गेले आपले आपण याच्यासाठी कितीतरी कार्यक्रम घेतले. कॉन्ट्रॅक्टरला सांगायला गेलं तर त्याच्या डोक्यात एकच कल्पना असते मी 20 वर्ष काम केलं मला का शिकायची गरज आहे कारण की त्याची शिकण्याची वृत्तीच नाही राहिली. मग म्हटलं तू कॉन्ट्रॅक्टरला हे करण्यापेक्षा जे सिव्हिल इंजिनियर आहे आर्किटेक्ट कन्सल्टंट अशा लोकांना एकत्रित करून कार्यक्रम घे आणि जेव्हा कॉन्ट्रॅक्टरला कळते तो एकच विचार करतो का मी काय त्याचा जो इगो त्याच्या मनात जो येतो तो फार मोठा वाईट गुण आहे त्याच्या दुर्गुण आहे. त्या कॉन्ट्रॅक्टरनं आपल्या डोक्यात करून टाकायचं आणि यांचं वयर कुठं आहे कन्सल्टंटचं आणि कॉन्ट्रॅक्टरचं वयर कुठं आहे मी तुमच्या माहितीसाठी सांगते. त्याची वृत्तीच नाही चांगलं काम करायची. मी स्वतः प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर आहे. चोराच्या म्हणजे चांदण्याच्या भीत्या म्हणतात जो चोर असतो त्याला भीती वाटेल ना. मला जर चांगलं काम करायचं आहे आणि वरतून मला चांगला गायडन्स जर कन्सल्टंट मिळतो तर मला त्याच्यासोबत काम करायची अडचण कुठं आहे. चूक माझ्या आता होणार कारण मनुष्य मी न जो चुकतो तो सुधारतो. माझ्या माहितीनुसार माझा तो एवढा गलती उन्नती की शिडी आहे. आज मी गलती करेगा नाही तर सुधरेगा नाही पण गलती झालेली एक्सेप्ट करायची माणसाला ताकद पाहिजे का मी कुठंतरी चुकलं असते पता मला हे बोलायला पाहिजे. मी आभार प्रदर्शन त्यासाठी आज मी सगळ्यांचे आभार पण तुमच्या आपसातले जे मी सगळे इथं बसून 2 दिवस जे ऐकलं तर माझ्या लक्षात बघा या गॅप कुठे आहे आपल्या अंतर का वाढत चाललं. मोमिन खान बोलेंगा पाटणकरजी बोलेंगे तर आपल्यामध्ये गॅप कशासाठी वाढत चालली की आपण एकामेकांना समजून घेणार कमी पडून राहिले पडते. आपण एका परिवारातले लोक आहोत. होऊ शकते मी 20 वर्ष जरी काम केलं असून माझ्यापेक्षा जे 5 वर्ष आता जो लेटेस्ट आलेला आहे त्याला जास्त नाही आले माझ्यापेक्षा न मला जर कुठं काही असं वाटलं मी त्याला विचारा मला काही घेणे कारण की मला शिकायचं आहे. माझी मनापासून तयारी आहे. मला वाटतं कुठंतरी की मी तू कुठंतरी चुकून राहिलो मी कुठंतरी अल्पज्ञानी आहे पण माझ्या मनात एकच सदैव विचार कॉन्ट्रॅक्टरचे मला एकच विचार झाला की नाही मला तर 20 वर्ष झाली ना 100 बिल्डिंग गेलं मी आतापर्यंत कुठंच अडचण नाही आली. अरे अडचण तू कधी अडचण बघायला गेला का कधी कुठल्याची अडचण बघितली का. माझे म्हणजे मित्र म्हणण्यापेक्षा माझे चांगले गुरु आहे नरेंद्र बोबळेची त्यांचं नेहमी एकच वाक्य असते पैसे किती कमवले याच्याशी काही हे नाही. अरे बाबा तू ज्याचं काम केलं किती लोकांना तुला वास्तूला बोलवलं घराच्या भोबळे सर कॉन्ट्रॅक्टरही होते. भोबळे सर आज कन्सल्टंटही करतात पण त्यांनी नेहमी मला एकच सांगितलं मी आता 10-12 वर्ष मी त्याच्यासोबत आहो
का आपण जेव्हा एखाद्याच्या घराचं काम करतो त्याच्यापैकी किती लोकांनी तुम्हाला घरी पैसे दिले नाही दिले तो सेकंडरी पार्ट, पण त्या माणसानं घराच्या वास्तूला तुला पत्रिका निमंत्रण दिलं का? माझा विश्वास आहे की 50% घराचं म्हणजे 50% लोक आहे असं माझ्या घराचं वास्तूचं मला निमंत्रण आहे, त्याच्या मुलाच्या लग्नाचंही आहे आणि त्याच्या मुलाला मुलगा झाला त्याच्या बाळाचंही मला निमंत्रण आहे. तर ही गोष्ट काम करताना मनापासून जपसली पाहिजे, कारण मी जे काम करतो ते माझं काम करतो. जसं गांगड्या सरांनी सांगितलं का, बाबा ज्याचं काम करतो तो अन्नदाता आहे, त्याचं कुठंतरी नुकसान होणार नाही या डोक्यात ठेवायला पाहिजे. माझं एकच त्यांचं सांगितल्याप्रमाणे का जर आप किसी को 10 पैसे से बढ़ाओगे ना, आप 1 पैसे से ऑटोमेटिकली बढ़ जाओगे. किसी को छोटा करने से आदमी बड़ा नहीं हो सकता. अपना मकान बनाना करके किसी का एक मजला अपने घर पे लाके नहीं रख सकते. आपल्याला आपले मजला वाढवा लागेल तो त्याच्या बराबरीत येऊ. म्हणून जोपर्यंत तुम्ही कॉन्ट्रॅक्टर, जो माणूस आहे प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर आहे, जोपर्यंत तो ज्ञान आत्मसात करणार नाही, परिपूर्ण कोणाचं ऐकून घेणार नाही, त्याच्या ज्ञानामध्ये भर पडणार नाही, तोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला ऐकू शकता. मी करतो हे चांगलं तुला वाटते, पण तू करते खरोखर चांगलं आहे का हे दुसऱ्यानं म्हणायला पाहिजे. मी नामदेव चौधरी प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर आहो, मी सांगण्यापेक्षा मला 10 लोकांना मला पाहिजे हा चौधरी कॉन्ट्रॅक्टर आहे. हा एक दुसरा भाग असा आहे कॉन्ट्रॅक्टरमध्ये, सगळ्यात मोठा वाईट गुण जो आहे तो कमिशनचा. ही जी हेराकिनी तुम्ही सांगितलं एस्टारचं प्लास्टो प्लास्टो एस्टार, ह्याचं ना काही प्रकार नाही, प्रकार जो आहे सगळा आहे कमिशन. मेहनत करून पैसे कमवायचे नाही, कमिशनच्या रूपातून कसे फास्ट पैसे मिळते सगळा याच्यावर फोकस. आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या गावात नव्हे, माझ्या गावामध्ये 60 घर. माझं जे गाव आहे एवढं इंटरनेट मध्ये आहे का, म्हणजे वर्धा चंद्रपूर आणि नागपूर तिन्ही जिल्ह्याच्या बॉर्डरवर एसटी बस अजूनही माझ्या गावात नाही जात. 1990 टेलिव्हिजन आलं होतं गावात, म्हणजे किती दुर्दैव असेल आमचं ते तुम्ही विचार करू शकता. दुसरा सांगायचं असं का, आज जे आपण सगळे जे करून राहिलो, आज विचार करतात का बा एस्टारले काय कॉन्सर करायची गरज आहे, दीपक द्या सरांना तिथून याचं काय आहे. आपण ज्या समाजात मोठं झालो, ज्या समाजानं तुम्हाला नाव दिलं, ज्या समाजानं तुम्हाला जगण्याचा हक्क दिलं, त्या समाजाचं कुठंतरी आपल्याला दिन आहे. 4 घंटे उभे आहे तर तुम्हाला जोपर्यंत असं कळणार आहे आपल्याला कुठंतरी आपल्या कुणाचं काही दिन आहे. नेहमी तुमचा असा नसावा, कधी एखाद्या तुम्ही असा तरी करून बघा, मला काही देता येते. पण ही व्यक्ती केव्हाही माणसाला, माणूस जेव्हा मनानं स्वच्छ आहे. माझ्या मनात नेहमी एकच हजार पाहिजे, मी काम करतो मला माझ्या कामाचे पैसे. मग पैसे जर देतो तो तर काम स्वच्छ करा ना. काम जर चांगलं केलं तर भीती झाली प्रश्न. तर मी सगळ्यात प्रथम आमचे मार्गदर्शक दीपक दया सर यांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी 2 दिवस मला जे काही ज्ञान दिलं, जे काही हे केलं, त्याच्यामध्ये बराचसा काही सगळ्याला त्याचा फायदा झाला असेल, त्याचे विशेष आभार. आपल्याला जे महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशनसोबत एस्ट्रांनी जी स्पॉन्सरशिप दिली आणि त्यासोबतच त्यांनी टेक्निकल काही आपल्याला गायडन्स केलं, एस्ट्रा पाईपचे सगळ्या पदाधिकाऱ्याचे सगळ्या याचे मी आभार मानतो. आणि विशेष म्हणून ज्या लोकांनी म्हणजे जे आपले शिक्षणार्थी आहे ज्यांनी सहभाग घेतला, त्यांनी 2 दिवस
शांतपणे आणि व्यवस्थितरित्या कार्यक्रम यशस्वी करून ऐकून घेतलं, समजून घेतलं, त्याचे विशेष आभार मानतो आणि कार्यक्रम संपला. सांगता होईल.